नमस्कार मित्रांनो मी गोजे, प्रसाद नागरगोजे जी टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही आयला ऍडमिशन घेत असाल तर आय टी आय ॲडमिशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटबद्दल तुम्हाला माहिती असणं नक्कीच गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये आय टी आयच्या ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नक्की कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे तसेच आय टी आय ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म घरबसल्या आपल्या मोबाईलवरून कसा भरायचा याबाबतचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तसेच आय टी आयची मेरिट लिस्ट कशी चेक करायची याबाबतची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करून ठेवा घंटीवर क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्या समोर तीन ऑप्शन येतील त्यातील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका म्हणजे संपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आय टी आय च्या ऑनलाईन कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे याची सविस्तर माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया मित्रांनो आय टी आयच्या ॲडमिशनसाठी लागणारं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं आधार कार्ड आहे आपल्याकडे आपलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आपलं आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या त्यानंतर मित्रांनो दुसरं डॉक्युमेंट म्हणजे दहावीची मार्कशीट जर तुम्ही दहावीवरून ॲडमिशन घेत असाल तर आपल्याकडे दहावीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे जर तुमची बारावी झालेली असेल तर बारावीचं मार्कशीट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट आपल्या जातीचं प्रमाणपत्र काढलेलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या जातीचं प्रमाणपत्र काढून घ्या त्यानंतर मित्रांनो येणारं चौथं डॉक्युमेंट आहे एल सी म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवं डॉक्युमेंट आहे मित्रांनो नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्या पुढचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला हा आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये मिळतो तलाठ्याकडून आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा काढावा लागतो त्यानंतर सातवं डॉक्युमेंट आहे मित्रांनो डोमासाइल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला काढणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचं डॉक्युमेंट आहे आपला पासपोर्ट फोटो तर मित्रांनो जर आपल्याकडे पासपोर्ट फोटो नसतील तर आपल्याकडे पासपोर्ट फोटो असणं गरजेचं आहे आपले पासपोर्ट फोटो काढून ठेवा आणि जर तुम्ही मोबाईलवरून अर्ज करणार असाल ऑनलाईन फॉर्म जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच भरणार असाल तर हे डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्याकडे असणं गरजेचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये हे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आय टी आय ॲडमिशनसाठी लागणाऱ्या संपूर्ण डॉक्युमेंटविषयी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाहून आय टी आयसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय